नमस्कार विद्यार्थी मित्र हो डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरून आज मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आले आहे विद्यार्थी मित्र हो गेली कित्येक वर्षे सहकारी किंवा अध्यापक म्हणून आपण कार्य करत आहात तुमच्यापैकी काहीजण मुख्याध्यापक पदावरती काम करत आहेत तर काही मुख्याध्यापक पदावरती काम भविष्यामध्ये करणार आहेत तर या दृष्टिकोनातून शालेय व्यवस्थापनातील जो मुख्याध्यापकांच्या कार्य किंवा जबाबदाऱ्यांच्या संबंधित जो युनिट आहे त्याच्यावरती आज आपण एम सी क्यू प्रश्न उत्तरासह पाहणार आहोतच त्याचबरोबर आज आपण याच्यातील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर त्यासंबंधीसुद्धा थोडंसं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थी मित्र हो वाय सी एम ओच्या पी टेन म्हणजे शालेय व्यवस्थापन या अभ्यासक्रमाच्या परीक्षा यावर्षी वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये होणार आहेत तसेच बी एड आणि एम एडलासुद्धा जो विषय आहे शालेय व्यवस्थापन तर त्याचीसुद्धा परीक्षा यावर्षी वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये होणार आहे त्यामुळे या सर्वांना मार्गदर्शन देण्यासाठी आजच्या आपल्या युनिटमध्ये मी वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासह तसेच महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा तसेच बेल आयकॉनवरील ऑला ऑप्शन निवडायला विसरू नका विद्यार्थी मित्र या अगोदरसुद्धा मी शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या संबंधी दोन व्हिडिओ मी तयार केलेले आहेत तर ज्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी माझ्या डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लिस्टमध्ये पहा तसेच विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला नक्की लाईक करून कमेंट कळवायला कर विसरू नका चला तर मागच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया विद्यार्थी हो युनिट नंबर तीन आहे आपला ई डी शैक्षणिक व्यवस्थापन नावादृष्टीकोन या विषयातील युनिट नंबर तीन मुख्याध्यापक किंवा संस्थापक भूमिका कर्तव्य आणि जबाबदारी याच्यामध्ये एकूण सहा मुद्दे आहेत पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे असा आहे मुख्याध्यापक किंवा संस्थाप्रमुख विविध घटकासंबंधित संबंधित भूमिका आता जसं तुमच्या वाय सी एम यूच्या मुक्त विद्यापीठाच्या ज्या पुस्तिका दिलेल्या आहेत डी एस एमच्या त्याच्यानुसार हे मी मुद्दे घेतलेले आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे तर मुख्याध्यापक किंवा प्रमुख तर विविध घटकासंबंधी यांच्या भूमिका कोणत्या आहेत म्हणजेच मुख्याध्यापक हा प्रामुख्याने एक प्रशासक आहे आणि शाळेचं प्रशासन ही अतिशय व्यापक जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून कोणता कार्यभार आहे शासन व्यवस्थापन मंडळ इतर बाह्य घटक तर, तर यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मुख्याध्यापकानं कोणकोणते कौन कार्य किंवा जबाबदारी त्याची कुठली आहे तर या दृष्टिकोनातून हा मुद्दा आहे पुढचा जो मुद्दा तो आ, आ, आहे तो मुख्याध्यापकाची अध्यापन कार्यासंबंधीची भूमिका विद्यार्थी मित्र तुमच्या पुस्तिकेमध्ये एकूण सहा भूमिका दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही थोड्याशा पाहायला पाहिजेत की मुख्याध्यापकानं प्रशासनाबरोबरच अध्यापन प्रक्रियेमध्ये सुद्धा सख्खं सहभागी झालं पाहिजे तर याच्या पाठीमागं काही महत्त्वाची कारणे आहेत मुख्याध्यापकाने आपलं अध्यापन कार्य करणं म्हणजे स्वतःचं आशय ज्ञान अध्यापनशास्त्रीय ज्ञान वृंदीगत करणे तसेच शाळेत शैक्षणिक वातावरण आणि चैतन्य चे तेवत ठेवणे तर या गोष्टी करण्यापाठीमाग जी महत्त्वाची कारणं आहेत उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा अध्यापनासंदर्भात किंवा शिक्षकांच्या संदर्भात किंवा अध्ययनासंबंधात तसेच एकंदरीत आपल्या शालेय अनुभवाबद्दल हे समजून घेणे असं एक कारण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथं या एक कारणाबरोबरच त्याची भूमिका मुख्याध्यापकांची काय आहे सुद्धा इथं तुम्ही सहा मुद्द्याला अनुसरून पाहायचं आहे सहा मुद्दे तुम्हाला पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत पुढचा जो मुद्दा आहे तो प्रमुख किंवा मुख्याध्यापकांची शिक्षकासंबंधी प्रचलित भूमिका विद्यार्थी मित्र शिक्षकासंबंधीच्या ज्या भूमिका आहेत त्या मुख्याध्यापकाच्या दोन प्रकारे तुमच्या या पुस्तिकेमध्ये दिलेत पहिला जो प्रकार मांडलेला आहे तो शिक्षकासंबंधी प्रचलित भूमिका आणि पुढचा जो मुद्दा मांडलेला आहे तो शिक्षकासंबंधी बदलती भूमिका तर या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे ते तुम्ही थोडंसं तात्विक भाग वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता विद्यार्थी मित्र व मुख्याध्यापकाची शिक्षकासंबंधीची जी भूमिका आहे ती पाहत असताना त्याच्यामध्ये नियंत्रण हा एक मुख्य घटक येतो तसेच गोपनीय अहवाल करणे सुपरविजन एखाद्या लेसनचं ऑब्झर्वेशन करणे शिक्षकाचं बोलणं वगैरे कसं आहे तर या सर्व गोष्टी शिक्षक शिक्षकाच्या मुख्याध्यापक ऑब्झर्वेशन करत असतात तर असे काही मुद्दे तुम्हाला शिक्षकासंबंधी प्रचलित भूमिकेसंदर्भात पाहायचे आहेत शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेतील शिक्षक हे महत्त्वपूर्ण आणि अमूल्यसा स्रोत आहे त्या दृष्टिकोनातून शिक्षकाला आपण जपलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर त्याचा विकाससुद्धा घडवून आणला पाहिजे हे या मुद्द्यातून स्पष्ट होते पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो शिक्षकासंबंधी बदलती भूमिका एकूण तुम्हाला याच्यामध्ये आठ पॉईंट दिलेले आहेत आणि ह्या आठ पॉईंटच्या आधारे तुम्हाला व्यवस्थापनशास्त्र आणि व्यावसायिकता तर यातून जे निर्माण होणारे शिक्षकाच्या बाबतीत मुख्याध्यापकाची जी भूमिका आहे ती जी कशी वेगळी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्या दृष्टिकोनातून काही ठळक वैशिष्ट्ये इथं दिलेलं आपल्याला दिसून येतात मुख्याध्यापकाची उदाहरणार्थ मुख्याध्यापक हा एक अकॅडमिक लीडर आहे हां तो प्रशिक्षित व्यावसायिकांच्या एकाच्या गटाचे नेतृत्व करतो तर या दृष्टिकोनातून तसेच शिक्षकाचं मूल्यमापन किंवा शिक्षकासंदर्भात वेगवेगळे कायदे किंवा जे शिक्षकाच्या संदर्भात वरून येणारे जे महत्त्वाची निर्णय आहेत किंवा मुख्याध्यापकाचं शिक्षकाच्या संदर्भात विविध कार्य आहे किंवा शिक्षकाच्या संदर्भात प्रशासकीय अधिकार कोणते आहेत या दृष्टिकोनातून काही स्वायत्तता त्यांना देणे तर या दृष्टिकोनातून ज्या भूमिका आहेत त्या थोडंसं पाहणं तुम्हाला गरजेचं आहे मुख्याध्यापकाची प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय भूमिका भिन्न आहे त्यामुळे तुम्ही ती व्यवस्थित दोन्ही भूमिका तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत तर त्या तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित पहा मुख्याध्यापकाने आपली मानसिकता बदलणे व्यावसायिक क्षमता आणि कौशल्य यांचा सकारात्मक उपयोग करणं गरजेचं आहे हे या मुद्द्यातून स्पष्ट होते पुढचा जो मुद्दा आहे तो शाळेतील इतर मानवी घटक या संदर्भात मुख्याध्यापकाची भूमिका आता शालेय कार्यालय आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचं जे आपलं ग्रंथालय आणि ग्रंथपाल आहे तर या संदर्भातल्या भूमिका इथं दिलेल्या आहेत तर उदाहरणार्थ शाळे कार्यालय म्हणजे जमा खर्चाचं नोंदी असतील वेळोवेळी भरण्यात आलेले फॉर्म असतील तर या संदर्भात मुख्याध्यापकाची जबाबदारी भूमिका कोणती आहे त्याचबरोबर शाळेचं ग्रंथालय उदाहरणार्थ शाळेचं ग्रंथालयाची रचना मांडणी किंवा ग्रंथालय प्रमुखांनी कशा पद्धतीने तिची मांडणी ठेवली पाहिजे उपयुक्तता कशी वाढवली पाहिजे तर या दृष्टिकोनातून मुख्याध्यापकांनी त्याच्या मनामध्ये मा विश्वास निर्माण केला पाहिजे की जेणेकरून ग्रंथालय पुस्तकं किती आहेत यापेक्षा विद्यार्थ्यांच्याद्वारे त्याचा वापर किती होतो ह्याची उपयुक्तता महत्त्व निर्माण केलं पाहिजे शेवटचा मुद्दा शाळेबाहेरील घटक आणि मुख्याध्यापकाची भूमिका अतिशय महत्त्वाचे घटक आहे ते सध्या परिस्थितीमध्ये पालकांचा शाळेमधील सहभाग वाढवला पाहिजे व्यवस्थापकीय मंडळ आणि शासन यांच्यामध्ये सुद्धा एक दुवा म्हणून मुख्याध्यापकाला कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे मुख्याध्यापक हा सक्षम असला पाहिजे आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो शालेय परिसर इतर संस्था उदाहरणार्थ आपल्या शालेय परिसरामध्ये काही रोटरी किंवा लायन लाएं, लायन्स क्लब आहे तर या संस्थांचा आपल्या शाळेच्या अध्यापनामध्ये कशा पद्धतीने प्रभावी रीती उपयोग करून घेतल्यास शाळेची प्रगती होते या दृष्टिकोनातून हे हा मुद्दा पाहायचा आहे तर विद्यार्थी मित्र असे एकूण जे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत आता आपण जास्त वेळ न घाल तर आपण देतो पहिला प्रश्न असा आहे शालेय प्रशासनाचा सा केंद्रबिंदू टिंबटिंब होय पर्याय असे आहेत शिक्षक बालक पालक मुख्याध्यापक पर्याय याचं बरोबर आहे मुख्याध्यापक खालीलपैकी कोणत्या यशस्वी मुख्याध्यापकाचा गुणविशेष नाही अनुभव संपन्नता उपक्रमशीलता कल्पकता पक्षपातीपणा तर बरोबर पर्याय पर्यायचा डव पक्षपातीपणा हा आहे शाळेतील भौतिक व मानवी घटकांची योग्य निवड संकलन उत्तम संरचना आणि जबाबदारी आणि जबाबदारीचे सुयोग्य वाटप करून लोकशाही मूल्यावर आधारलेले नेतृत्व दिल्यास टिंबटिंब वातावरण अधिक पोषक सर्जनक्षम व जिवंत बनू शकते शालेय समाजाचे महाविद्यालय वरील सर्व तर विद्यार्थी मित्र याचा बरोबर पर्याय अ शालेय आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न देत आहे थोडंसं तुम्ही याच्या अगोदर पुस्तिकेतलं जो तात्विक भाग आहे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एकदा दोनदा वाचा आणि व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा तसेच तुम्हाला आणखी एक छोटीशी माझी विनंती आहे की ज्यांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावायची नाही आणि माझी यूट्यूबवरची व्हिडिओ हवे हवे आहेत त्यांनी मी आता एक तुम्हाला नंबर देत आहे त्याच्यावर त्याच्या वर त्याचा जो व्हॉट्सअप आहे त्याच्यावरून मला तुम्ही हाय म्हणून मेसेज पाठवा मी तुम्हाला त्याच्यावरून व्हिडिओ पाठवेन पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र टिंबटिंब हे विद्यालयातील विविध अंगांना एकत्र करून विद्यालयाचे संतुलन साधणारे प्रमुख केंद्र होय मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी सांगता येत नाही बरोबर पर्याय अमुख्याध्यापक आहे खालीलपैकी कोणती मुख्याध्यापकांची शालांतर्गत जबाबदारी नाही कार्यालय शिक्षण विभाग शालेय वस्तू शिक्षक व विद्यार्थी बरोबर पर्यायचा ब शिक्षण विभाग आहे आता दोन विधानं दिली आहेत बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे विधान एक मुख्याध्यापक हा प्रथम उत्तम शिक्षक असतो मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आपले सहकारी व मित्र समजून त्यांच्याशी प्रेमाने व जिवाळ्याने वागावे दोन्ही विधाने सत्य दोन्ही विधाने असत्य विधान एक चूक दोन बरोबर विधान दोन चूक व एक बरोबर तर विद्यार्थी मित्र वयाचा अ हा पर्याय बरोबर आहे दोन्ही विधाने सत्य आहेत मुख्याध्यापक हा प्रथम उत्तम शिक्षक असतो मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आपले सहकारी व मित्र समजून त्यांच्याशी प्रेमाने व वा जिवाळ्याने वागावे दोन्ही विधानं सत्य त्यामुळे अ हा पर्याय इथे बरोबर आहे विद्यार्थी मित्र सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन पहा एकदा दोनदा पाहून झाल्यानंतर जर तुम्हाला का का काही शंका असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये टाकण्याच्या अगोदर मी एखादी कमेंट बॉक्समध्ये काही तुम्हाला सूचना दिलेली आहे का हे तुम्ही नक्की पहा आणि मग तुमची कमेंट टाका टिंबटिंब हा शाळेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी इतर कर्मचारी तर बरोबर पर्याय विद्यार्थी आहे शालेय प्रशासन ही एक टिंबटिंब जबाबदारी आहे व्यापक मर्यादित सौम्य कठीण तर बरोबर पर्यायचा अव्यापक आहे मुख्याध्यापक आणि अध्यापन प्रक्रियेत सहभागी व्हावे कारण टिंबटिंब शालेय अनुभवाबद्दल विद्यार्थ्याला काय वाटते याची जाणीव करून घेणे अध्ययन आणि अध्यापन हा शाळेचा आत्मा आहे त्यापासून अलिप्त राहणे मान्य नसणे बौद्धिकदृष्ट्या ताजेपणा तर खंड पडू न देणे विद्यार्थी मित्र इथे शब्द असा आहे ताजेपणात वि बौद्धिकदृष्ट्या ताजेपणात खंड पडू न देणे वरील सर्व तर विद्यार्थी मित्र याचा जो बरोबर पर्याय आहे तो ड वरील सर्व आहे विद्यार्थी मित्र आणखी एक माझी तुम्हाला अशी विनंती होती की माझा व्हिडिओ पाहत असताना एखादी ॲड आली सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती तुम्ही नक्की पहा स्किप न करता ती ॲड पहा टिंबटिंब हे विद्यार्थ्यांच्या कर्तव्याचे शिल्पकार होत मुख्याध्यापक शिक्षक लेखनिक संस्थापक तर बरोबर पर्यायचा ब शिक्षक आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात होणारी कोणतीही अंतरक्रिया जर तिचा उद्देश विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणे असा असेल तर त्या अंतरक्रियेस टिंबटिंब म्हणतात अध्ययन अध्यापन प्रशिक्षण यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रो ब अध्यापन हा पर्याय ते बरोबर आहे मुख्याध्यापक आणि अध्यापन कार्य करणे म्हणजे टिंबटिंब स्वतःचे ज्ञान वृंदिगत करणे शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि चैतन्य तेवत ठेवणे अध्यापनशास्त्रीय ज्ञान वृंदीगत करणे वरील सर्व तर विद्यार्थी मित्र वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे विद्यार्थी मित्र हो जास्तीत जास्त विद्यार्थी डी एस एमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ तुम्ही सर्वजण शेअर करा सर्वांच्यापर्यंत हे व्हिडिओ जाऊन देत की ज्या जेणेकरून सर्वांना ह्या प्रश्नांचा उपयोग होईल तसेच सुद्धा पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित लक्षात येतील आणि थोडंसं तात्विक भागसुद्धा वाचणं गरजेचं आहे फक्त हे प्रश्नच परीक्षेला येतील ही अपेक्षा तुम्ही ठेवा पण ह्याच्याबरोबरच तुम्ही एखादा त्याच्यातला जो पर्याय आहे त्याच्यावरतीसुद्धा वेगळा प्रश्न येऊ शकतो किंवा त्या प्रश्नामध्येच फोड करून सुद्धा एखादा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला गेल्याही मी सांगितलेलं आहे की ॲप्लिकेशन लेवलवरती साठ चाळीस टक्के प्रश्न विचारतात आणि ज्ञानानकलनवरती साठ टक्के प्रश्न विचारतात त्यामुळे हे प्रश्न मी तुम्हाला मार्गदर्शन म्हणून दिलेले आहेत शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेतील टिंबटिंब या घटकाचा विकास घडवून आणणे गरजेचे आहे शिक्षक पालक विद्यार्थी यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र बरोबर पर्याय शिक्षक आहे मुख्याध्यापकांच्या शिक्षकासंबंधित महत्त्वाची जबाबदारी कोणती शिक्षकांच्या अविरत विकासासाठी उत्तेजन देणे भरीव पाठिंबा आणि सहाय्य शिक्षकांना देणे शिक्षकांच्या कामाची विकसनशील आणि निर्णयात्मक मूल्यमापन करणे वरील सर्व तर विद्यार्थी मित्र ड वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करताना मुख्याध्यापकांनी टिंबटिंब पद्धतीचा अवलंब करावा वस्तुनिष्ठ खुल्या पारदर्शक वरील सर्व तर विद्यार्थी मित्र ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे पंधराव्या प्रश्नाचा ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न मुख्याध्यापकाचे शासकीय आणि व्यवस्थापकीय भूमिका टिंबटिंब आहेत एकच भिन्न अनेक यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र ब भिन्न हा पर्याय ते बरोबर आहे शाळेची व्यवस्थापकीय कार्यक्षमता आणि परिणामकारकता ठरविण्यात महत्वाची भूमिका असणारा घटक म्हणजे टिंबटिंब होय शाळेचे ग्रंथालय शिक्षक शाळेचे कार्यालय पालक तर विद्यार्थी मित्र याचा बरोबर पर्याय शाळेचे कार्यालय आहे ग्रंथालयाची उपयुक्तता वाढवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात ग्रंथालय रचना ग्रंथालयातील मांडणी मांडणी असा शब्द आहे ग्रंथालयात शोधण्याची शोधण्यातील सुलभता आणि वरील सर्व तर विद्यार्थी मित्र याचा जो वरील व वा बरोबर पर्याय तो वरील सर्व आहे ग्रंथालयाची उपयुक्तता वाढवण्यासाठी ग्रंथालय रचना ग्रंथालयातील मांडणी ग्रंथालयात शोधण्यातील सुलभता या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात त्यामुळे ड पर्याय इथे बरोबर आहे या युनिटचा अभ्यास करत असताना मुख्याध्यापक किंवा संस्थापक या दृष्टिकोनातून तुम्ही जी सर्व जबाबदाऱ्या भूमिका कार्य जी दिलेली आहेत तर ती तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष देऊन पहा ग्रंथालयाची उपयुक्तता पुस्तकांच्या संख्येवरून असून किती पुस्तके किती विद्यार्थ्याद्वारे वापरली जातात यावर अवलंबून असते विधानपूर्ण सत्य विधानपूर्ण असत्य अ इथं शब्द राहिलेला आहे विद्यार्थी मित्र जरा तुम्ही इथं लिहून ठेवा पाहिजे तर शब्द ब विधान पूर्ण असत्य विधान अंशत असत्य विधान अंशतः असत्य तर विद्यार्थी मित्र याचा बरोबर पर्याय अ आहे विधानपूर्ण सत्य पालकाशी सकारात्मक संबंध निर्माण करण्यासाठी अनेक शाळांमधून टिंबटिंब मंडळे स्थापन केली जातात विषय पालक शिक्षक विद्यार्थी यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र ब पालक शिक्षक मंडळे स्थापन केली जातात हा इथं ब पर्याय बरोबर आहे काही शाळामध्ये शिक्षक पालक संघ असं सुद्धा आहे बा पण इथं तुमच्या पुस्तिकेमध्ये आलेला शब्द मंडळे आहे त्यामुळे तो मी शब्द घेतलेला आहे हां काही ठिकाणी पालक संघसुद्धा असं आहे काही ठिकाणी पालक पालकमंडळेसुद्धा असं असू शकतं पण तुमच्या पुस्तिकेमध्ये पालक शिक्षक मंडळ असं आलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला हा शब्द पर्याय म्हणून घेतलेला आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र शालेय परिसरातील इतर संस्थांचे परस्पर संबंध प्रतिस्पर्धी नसून टिंबटिंब असतात पूरक संकुचित मर्यादित हानिकारक तर विद्यार्थी मित्र याचा अ पूरक हा पर्याय ते बरोबर आहे मग अशीच मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं बघा उदाहरणार्थ एखादा लायन्स क्लब असेल तर अशा क्लबच्या तुम्ही शाळेच्या एखाद्या उपक्रमामध्ये किंवा अध्यापन करत असताना एखाद्या शिक्षकाने पाठ्याशाला अनुसरून उचित उपयुक्तता करणे म्हणजे पूरक ठरणे होय त्यामुळे तसेच विद्यार्थी मित्रो आपल्या शालेय परिसरामध्ये ज्या इतर संस्था आहेत त्यांचं जे कार्य आहे ते तर ते आपल्या शाळेसाठी कुठं ना कुठेतरी उपयुक्त ठरत असतं त्यामुळे त्यांचं कार्य जे आहे ते कुठल्याही पद्धतीचं हानिकारक नाही तर ते पूरक आहे सहाय्यक आहे त्यामुळे पूरक हा पर्याय इथे बरोबर आहे अ जर टिंबटिंब असेल तर शासनाला नियंत्रणाची आवश्यकता जाणवणार नाही मुख्याध्यापक सक्षम आणि कार्यकुशल मुख्याध्यापकाजवळ ज्ञान आणि अनुभवातून निर्माण झालेला आत्मविश्वास शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक अभिप्रेरित वरील सर्व विद्यार्थी मित्र व तर याचा बरोबर जो पर्याय आहे तो ड वरील सर्व आहे आज मु बहुसंख्य मुख्याध्यापक नवीन काही करण्यात अभिप्रेत असलेला धोका पत्करण्याचे टाळतात कारण शैक्षणिक क्षेत्रातील बदलांची संख्या व गती यातील लक्षणीय वाढ नवीन काय करण्यातील अपयशाची जाब विचारला जाण्याची किंवा टीकेची भीती आदेशित बदलामुळे मुख्याध्यापकांच्या कार्यभारात सतत वाढ होत असते वरील सर्व तर विद्यार्थी मित्र ड वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे आज जे मुख्याध्यापक आहे ते बरेच मुख्याध्यापक नवीन एखादा इनोव्हेटिव्ह प्रोग्रॅम राबवण्यासंदर्भामध्ये काय होतात की धोकापत करण्याचं ठरतात तर त्याला अ वक्क हे तिन्ही पर्याय कारणीभूत आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही शिक्षक लोक आणि मुख्याध्यापक लोक यांनी विचार करणं गरजेचं आहे हा या आपल्या आजच्या युनिटचा हेतू आहे तर तो तुम्ही प्रामुख्यानं दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्र या पद्धतीने तुम्हाला घटक नंबर तीन त्याच्यावरचे मला महत्त्वाचे वाटणारे प्रश्न मी तुम्हाला मार्गदर्शन म्हणून दिलेले आहेत तरी तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा सर्वांनी कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका धन्यवाद परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा